आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भांगरवाडी येथील रात्रीच्या वेळी मेडिकलचे शटर उचकटून आत घुसून चोरी केल्याची घटना 15 तारखेला रात्री 10 ते 16 तारखेला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी नवनाथ विलास यमगर वय 29 वर्ष व्यवसाय मेडिकल राहणार भांगरवाडी लोणावळा मावळ जिल्हा पुणे यांनी लोणावळा शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून अज्ञात आरोपींविरोधामध्ये भादवी कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे दिनांक 15 रोजी नेहमीप्रमाणे रात्री 11 वाजताच्या सुमारास मेडिकल बंद करून भांगरवाडी येथे घरी गेले। त्यानंतर 16 तारखेला 9 वाजता नेहमीप्रमाणे मेडिकल उघडण्यासाठी गेले असता मेडिकलच्या काउंटरमधून पैसे चोरी गेल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। त्यामध्ये 1700 रोख रक्कम, 150 दराचे एकूण 19 नोटा असा एकूण 1700 रुपये चोरी झाले। मेडिकलच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महादेव मेहत्रे पुढील तपास करीत आहेत। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, लोणावळा। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।